नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण NMMS या परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत। तर NMMS म्हणजे काय बघा, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप, म्हणजे राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा। तर यामध्ये ही परीक्षा कोण देऊ शकतं, तर 8वीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। अनुदानित शाळेतील विद्यार्थी जे आहेत 8वीमध्ये, ते ही परीक्षा देऊ शकतात। तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखापेक्षा कमी असावं लागतं। त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम बघा, शिष्यवृत्तीची रक्कम 48,000 रुपये आहे। ही रक्कम जी आहे ती 4 वर्षामध्ये विभागून दिली जाते, 9वी 10वी 11वी 12वी। तर प्रत्येक महिना 1,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये त्या विद्यार्थ्याला दिले जातात। तर ही रक्कम मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी 9वीमध्ये 55% गुण मिळवायचे आहेत आणि 10वीमध्ये 60% गुण मिळवायचे आहेत। असं हे जर गुण मिळवले तरच ही स्कॉलरशिप पुढं चालू राहते। तर त्यासाठी परत विद्यार्थ्यांनी 9वी आणि 10वीमध्ये अभ्यास करायचा आणि मार्क मिळवायचे आहेत। त्यानंतर आपण परीक्षेचा जो सिलॅबस किंवा पेपर कुठले कुठले असतात तो या ठिकाणी आपण बघणार आहे। तर 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी असते, म्हणजेच मॅट MAT मेंटल ॲबिलिटी टेस्ट असते, की ह्यामध्ये 90 प्रश्न असतात 90 गुणासाठी आणि 1.5 तासाचा वेळ आहे, म्हणजे 90 मिनटं वेळ आहे तुम्हाला तो पेपर सोडवण्यासाठी। तर दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी, हा यामध्ये पण 90 प्रश्न असतात आणि 90 मिनिट असतात तुमच्याकडे, 90 गुणासाठी 90 प्रश्न आहेत आणि 90 मिनटं, 1.5 तासाचा हा पेपर आहे। टोटल जर बघितलं सगळं तर 180 प्रश्न आहेत, 180 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत। त्यानंतर बघा, बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये पहिला पेपर आहे सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी। तर ह्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिला आहे संख्या, त्यानंतर आहे इंग्रजी वर्णमाला, त्यानंतर शब्दसमूह आहे, त्यानंतर लयबद्ध मांडणी आहे, सांकेतिक भाषा आहे, वेन आकृती आहेत, ठोकळा आहे, घनाकृती रचना आहे, त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे आहे, त्याचबरोबर मनोरा किंवा त्यालाच पिरामिड असं म्हणतो, नातेसंबंध, दिशा, दिनदर्शिका, रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था, वय, घड्याळ आणि वेळ, आणि परत आकृत्या। तर असे 18 घटक या ठिकाणी परत आहेत सामान्य बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये। नंतरचा जो पेपर आहे तो शालेय क्षमता चाचणी, तर ह्यामध्ये ह्याला आपण म्हणतो आहे स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट। शालेय ह्याच्यामध्ये जे काही विषय असतात, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि गणित, तर ह्या विषयावरती आपल्याला ह्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात। तर सामान्य विज्ञान या विषयावरती 35 प्रश्न असतात 35 गुणासाठी, त्यानंतर सामाजिक शास्त्र ह्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल, तर हे 3 परत विषय आहेत, तर त्या विषयावरती आपल्याला परत 35 प्रश्न आहेत 35 गुणासाठी। त्यानंतर गणिताचे 20 प्रश्न आहेत, गणितावरती 20 प्रश्न ह्या ठिकाणी विचारले जातात। तर एकूण जे आहे तर 90 प्रश्न आहेत आणि 90 गुण आहेत आणि वेळ आहे 1.5 तासाचा। तर त्यानंतर आपण पुढे जाणार आहे। तर संख्यामध्ये बघा, 8 प्रकारच्या संख्या आपल्याला येतं पाहायला मिळतील। पहिली आहे सम संख्या, दुसरी आहे विषम संख्या, तिसरी आहे मूळ संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या, त्यानंतर वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या आणि घन संख्या, अशा 8 प्रकारच्या संख्या आपल्याला माहीत आहेत। तर त्या 8 प्रकारच्या संख्या कशा तयार झाल्या, तर त्यांची काही व्याख्या आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे। पहिली आहे सम संख्या। सम संख्या म्हणजे त्या एखाद्या संख्येला जर 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण सम संख्या असं म्हणतो, म्हणजे एखाद्या संख्याच्या एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला आपण म्हणतो सम संख्या। म्हणजे बघा, संख्येला 2 ने भाग जायला पाहिजे, किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असायला पाहिजेत, असे असेल तर आपण त्या संख्येला आपण सम संख्या असं म्हणतो। त्यानंतर बघूया आपण विषम संख्या, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात अशा संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो। बघा, 2 पूर्ण भाग जात नाही आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात अशा संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो। त्यानंतर बघा मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 व ती संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो। म्हणजे मूळ संख्येला कशानच भाग जात नाही, मूळ संख्या ज्या आहेत त्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नसतात। बघा, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत। बघा, मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7,
अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस सदतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्यानंतर त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा पंचवीस मूळ संख्या या ठिकाणी आहेत. दोन ही अशी मूळ संख्या आहे की ती समसंख्या आहे, बाकीच्या सगळ्या मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. दोन ही सगळ्यात लहान मूळ संख्या असून ती समसंख्या आहे, हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. त्यानंतर जोडमूळ संख्या, ज्या दोन मूळ संख्यामधील फरक जर दोन येत असेल तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणतो. म्हणजे दोन मूळ संख्यातील जो फरक आहे तो दोन आला पाहिजे अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. तर एक ते शंभरमध्ये जोडमूळ संख्येच्या आठ जोड्या आहेत. तर पहिली जोडी आहे तीन पाच, दुसरी सात पाच, तिसरी अकरा तेरा, त्यानंतर चौतीस सतरा एकोणीस, एकोणतीस एकतीस, एक्केचाळीस त्रेचाळीस, एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर अशा आठ मूळ संख्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यांनी. त्यानंतर नंतरची जी संख्या आहे ती संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एक आणि ती संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जातो, या व्यतिरिक्त कोणत्याही इतर संख्येने भाग जातो अशा संख्येला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. किंवा ज्या मूळ संख्या नाही आहेत त्या सगळ्या सर्व संख्या संयुक्त संख्या येतात. पण एक ही अशी संख्या आहे की जी मूळ पण संख्या नाही आणि संयुक्त पण नाही. एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. त्यानंतर आपण बघणार आहे त्रिकोणी संख्या. बघा त्रिकोण म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिन्ही बाजू तीन बाजू असतात, तशा पद्धतीनं इथं एक आकृती तयार झाली, एकच बिंदू आहे या ठिकाणी. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या एक आहे, दुसरी त्रिकोणी संख्या ही तीन आहे. यामध्ये त्रिकोणाच्या पायाला दोन बिंदू आहेत आणि वरती एक बिंदू आहे. अशा जर बिंदूंची या ठिकाणी बिंदू मोजले तर तीन येतात. त्यानंतर सहा ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे की ज्याच्या त्रिकोणाचा जो पाय आहे त्या ठिकाणी तीन बिंदू येतात आणि त्यानंतर दोन आणि त्यानंतर एक. म्हणजे तीन दोन एक यांची बेरीज केली तर सहा येतं. सहा ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे. त्याचबरोबर चौथी त्रिकोणी संख्या जी आहे ती दहा आहे. ह्यामध्ये त्रिकोणाचा जो पाय आहे या ठिकाणी चार बिंदू, परत तीन आणि परत दोन आणि परत एक, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या संख्यांची जर बेरीज केली तर दहा येतं. तर चौथी त्रिकोणी संख्या दहा आहे. जर बघितलं तर एक ते शंभरमध्ये तेरा त्रिकोणी संख्या आहेत. एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव अशा तेरा त्रिकोणी संख्या आहेत. बघा त्रिकोणी संख्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र पण लक्षात ठेवायचं आहे. लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन केलं तर त्रिकोणी संख्या मिळते. बघा पहिले त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक आणि दोन यांचा गुणाकार करा, दोन आलं, आणि भागिले दोन केलं तर उत्तर एक येतं. त्यानंतर दुसरी त्रिकोणी संख्या आपल्याला जर काढायची असेल तर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे दोन आणि तीनचा गुणाकार करायचा आहे, आणि भागिले दोन केलं तर उत्तर तीन येतं. पुढची जर त्रिकोणी संख्या काढायला गेलं तर तीन आणि चार यांचा गुणाकार करायचा आहे. तीन आणि चारचा गुणाकार बारा येतो, बारा भागिले दोन सहा येतं. त्यानंतर लगतच्या दोन संख्या चार आणि पाच आहेत, चार आणि पाचचा गुणाकार केला तर वीस येतं, वीस भागिले दोन केलं तर दहा येतं. म्हणजे त्रिकोणी संख्या जर मिळवायची असतील तर अशा पद्धतीनं हे सूत्र वापरावं लागेल आणि आपल्याला त्रिकोणी संख्या या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर वर्गसंख्या. वर्गसंख्या म्हणजे माहीत आहे तुम्हाला, त्याला चौरस संख्या असं म्हणतो आपण. चौरस म्हणजे माहीत आहे की चौरसाला चार बाजू असतात आणि सगळ्या बाजू समान असतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सगळ्या बाजू समान असणारी एक आकृती काढायची आहे. बघा पहिली आकृती एक आहे की ज्याच्या सगळ्या बाजू समान आहेत. त्यानंतर दुसरी आकृती आहे दोन आणि दोन, म्हणजे इकडं दोन बिंदू आहेत, इकडं दोन आहेत, इकडं दोन आहेत, इकडं दोन आहेत. म्हणजे असा विचार केला तर चार बिंदू आहे, चार बिंदूपासून एक चौरस आपण या ठिकाणी तयार करू शकतो. त्यामुळं चौरस संख्या, त्यालाच वर्गसंख्या असं म्हणतो. वर्गसंख्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. संख्या गुणले संख्या केलं तर वर्गसंख्या येतं. मग दोन गुणले दोन चार होतं. त्यानंतर तीन गुणले तीनचा विचार केला तर नऊ येतं. बघा बिंदू पण इथं नऊ आहेत जर मोजले आपण, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. त्यानंतर बघा वर्गसंख्यामध्ये चौथा वर्गसंख्या जी आहे ती सोळा आहे. एक दोन तीन चार जो पाय आहे तो घेतला, सगळ्या बाजूला चार चार येईल, म्हणजे सगळ्या बाजू समान आल्या. आणि चार गुणले चार म्हणजे हे चार हे चार हे चार चार चारचा चार वेळा गुण बेरीज म्हणजे चार गुणले चार हे आलं सोळा. तर वर्गसंख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा एक ते तीसपर्यंतचे जे वर्ग आहेत वर्गसंख्या आहेत तर त्या इथं आहेत. एकचा वर्ग एक आहे, दोनचा वर्ग चार आहे, तीनचा वर्ग नऊ आहे, चारचा वर्ग सोळा आहे, पाचचा वर्ग पंचवीस आहे, सहाचा वर्ग छत्तीस आहे, सातचा वर्ग एकोणपन्नास आहे, आठचा वर्ग चौसष्ट आहे, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे,
दहाचा वर्ग 100 आहे, 11चा 121 आहे, 12चा 144 आहे, 13चा वर्ग 169 आहे, 14चा वर्ग 196 आहे, 15चा वर्ग 225 आहे, 16चा वर्ग 256 आहे, 17चा वर्ग 289 आहे, 18चा वर्ग 324 आहे, 19चा वर्ग 361 आहे, 20चा वर्ग 400 आहे, 21चा वर्ग 441 आहे, 22चा वर्ग 484 आहे, 23चा वर्ग 529 आहे, 24चा वर्ग 576 आहे, 25चा वर्ग 625 आहे, 26चा वर्ग 676 आहे, 27चा वर्ग 729 आहे, 28चा वर्ग 784 आहे, 29चा वर्ग 841 आहे आणि 30चा वर्ग 900 आहे। जर वर्गसंख्या जर विचार केला तर वर्गसंख्यामध्ये पहिली वर्गसंख्या 1 आहे, दुसरी 4 आहे। तर ह्यामध्ये जर फरक बघितला तर 3चा फरक आहे आणि तिसरी वर्गसंख्या 9 आहे, ह्यामध्ये फरक घेतला तर 4चा फरक आहे, सॉरी 5चा फरक आहे, त्यानंतर 7चा फरक आहे, त्यानंतर 9चा, त्यानंतर 11चा। म्हणजे सगळ्या विषम संख्या जर आपण ह्यामध्ये विषम संख्या मिसळत गेलो तर आपल्याला वर्गसंख्या मिळतील। म्हणजे इथं 3 मिसळलं आहे, इथं 5 मिसळलं आहे, इथं ह्याच्यामध्ये 7 मिसळलं आहे, 9 मिसळलं आहे, त्यानंतर 11, त्यानंतर 13, बघा 36मध्ये 13 मिसळल्यानंतर 49 येतं, त्यानंतर 49मध्ये 15 मिसळल्यानंतर 64 येतं, 64मध्ये 17 मिसळल्यानंतर 81 येतं, 81मध्ये 19 मिसळल्यानंतर 100 येतं। म्हणजे वर्गसंख्या कशा तयार झाल्या तर विषम संख्या आपण मिसळत गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वर्गसंख्या तयार झालेल्या या ठिकाणी दिसतील। त्यानंतर आपण पुढे जाऊया घनसंख्या। घनसंख्या म्हणजे संख्या गुणले संख्या गुणले संख्या असा 3 वेळा गुणाकार, आणि आपण लिहिताना घातांकाचं जे तुम्हाला स्वरूप माहीत आहे संख्यात लिहायचं आणि त्याच्यावरती 3 लिहायचं। संख्या गुणले संख्या गुणले संख्या म्हणजे काय झालं, संख्याचा घन। बघा आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या या ठिकाणी बघायच्या आहेत। 1चा घन 1 असतो, 2चा घन 8 असतो, 3चा घन 27 असतो, 4चा घन 64 असतो, 5चा घन 125 असतो, 6चा घन 216 असतो, 7चा घन 343 असतो, 8चा घन 512 असतो, 9चा घन 729 असतो आणि 10चा घन 1000 असतो। तर अशा पद्धतीनं ह्या घनसंख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत, वर्गसंख्या पाठ करायच्या आहेत, त्रिकोणी संख्या पाठ करायच्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही सारखा बघितला तर तुमच्या पाठ होईल ह्या सर्व संख्या। त्यानंतर आपण प्रश्न कशा प्रकारचे असतात ते बघा। ह्या संख्या ह्या घटकावरती प्रश्न म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्या असतील, संख्यांचं वर्गीकरण असेल, चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे किंवा क्रमवार चुकीचं येणारं जे पद आहे ते ओळखायचं, असे 4 प्रकार आहेत ह्यामध्ये प्रश्न विचारण्याचे। तर पहिला आहे क्रम। बघा काय प्रश्न काय विचारतात, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। तर पहिलं आहे 5, त्यानंतर आहे 15, त्यानंतर आहे 25 आणि त्यानंतर आहे 35। जर विचार केला तर पहिल्यांदा वाढ कितीनं झाले ते बघा। वाढ काढत असताना काय करा, दुसरी संख्या वजा पहिली संख्या करा, म्हणजे 15 वजा 5 केलं तर 10 येतं, 25 वजा 15 केलं तर परत 10 येतं, म्हणजे 10 परत वाढ झालं, किंवा 25मध्ये 10 वाढलं तर 35 होईल, 35मध्ये 10 वाढलं तर काय होईल, 45 होईल। 45 किती नंबरचा पर्याय आहे बघा, बघा पहिला कसं तयार झाले ते बघूया आपण। 10-10 वाढ झाले तर 35मध्ये 10 वाढलं, 35मध्ये 10 वाढलं तर 45 होईल। 45 हा 2 नंबरचा पर्याय आहे, तुम्हाला 2 नंबरचा पर्याय अशा पद्धतीनं रंगवायचा आहे पेपरमध्ये तुमच्या। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्नचिन्हाचं जागी कोणते पद येईल ते ह्या ठिकाणी शोधायचं आहे। 28, 33, 31, 36 परत प्रश्नचिन्ह आणि परत 39। 28 नंतर संख्या वाढल्या 33 झाल्या, 33 नंतर कमी झालं, परत 31 नंतर वाढल्या आणि परत इथं कमी होणार आणि परत वाढणार। बघूया आपण वाढ कितीनं झाली आहे त्यामध्ये, बघूया कितीनं वाढ झाल्या, तर 5 वाढ झालेली आहे। 28मध्ये आपण 5 वाढवलं तर 33 होतं, 33मध्ये 2 कमी केलं तर 31 होतं आणि 31मध्ये परत 5 वाढवलं तर 36 होतं। मग आता 36मध्ये इथं कमी होणार तर किती कमी होणार, तर 2 कमी होणार, बरोबर आहे, आणि परत 2 कमी झालं तर किती होईल, 34 होईल। आता ह्या 34मध्ये परत 5 वाढणार आहे, बघा पहिला पर्याय बघा, 34 आहे का, पर्याय आहे 2 नंबरचा, 2 नंबरचा पर्याय तुम्ही या ठिकाणी रंगवायचा आहे। त्यानंतर बघा आता 34मध्ये इथं किती वाढणार, 5 वाढणार, 5 जर वाढलं तर 39 होईल, म्हणजे आपलं आपण जे उत्तर काढलं आहे ते या ठिकाणी बरोबर आहे असं पण तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी, तुमच्या लक्षात आलं असेल। आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते या ठिकाणी शोधायचं आहे। बघा 13मध्ये काहीतरी वाढ झाल्या आणि 17 झाले, 17मध्ये परत वाढ झाल्या आणि 25 झाले, 25मध्ये परत वाढ झाल्या आणि परत 37 झाले, म्हणजे वाढ तर व्हायला लागला पण
वाढ कशी व्हायला लागल्या, इथं पहिल्या 4 न झाल्या, त्यानंतर इथं 8 न झाल्या, त्यानंतर इथं 7 न झाल्या, त्यानंतर इथं परत 5 न झाल्या, त्यामुळं कशी वाढ होते ते पण बघूया. इथं 4 न झाल्या, 8 न झाल्या, 7 न झाल्या, 5 न वाढ झालेली आहे, त्यानंतर 10 न झाल्या, त्यानंतर 11 न झाल्या. जर विचार केला 4 हा जो अंक आहे तो 1 आणि 3 पासून तयार झाला, 1 आणि 3 ची जर बेरीज केली तर 4 होते, 1 आणि 7 ची बेरीज केली तर 8 होते, 2 आणि 5 ची बेरीज केली तर 7 होते, 3 आणि 2 ची बेरीज केली तर 5 होते, 3 आणि 7 ची केली तर 10 होते, 4 आणि 7 ची केली तर 11 होते. आता इथं मला बेरीज कशाची करायला लागेल, 5 आणि 8 ची. 5 आणि 8 ची बेरीज केली तर 13 होणार आहे, 5 आणि 8 ची बेरीज केली तर 13 होणार आहे, आणि उत्तर आपलं येणार आहे 58 + 13 71. 71 पर्याय क्रमांक 3 आहे, पर्याय क्रमांक 3 तुम्ही रंगवायचा आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्नचिन्हाचं जागी कोणते पद येईल ते लिहायचं आहे. इथं जर विचार केला 2, 3, 7, 16 आणि 32 वाढ झाल्या, परत 1 न वाढ झाल्या, त्यानंतर 4 न झाल्या, त्यानंतर 9 न झाल्या, त्यानंतर 16 न झाल्या. आता त्यानंतर किती न होणार माहीत नाही, तर ते माहीत करण्यासाठी आपण बघूया 1, 4, 9, 16 ह्या काय आहेत, वर्गसंख्या आहेत, क्रमवार येणाऱ्या वर्गसंख्या 1, 4, 9, 16 आहेत. त्यानंतर 16 नंतर 25 येणार आहे, म्हणजे 32 मध्ये किती वाढणार आहे, या ठिकाणी 25 वाढणार आहे. जर 32 मध्ये आपण 25 वाढवलं तर किती होईल, 57 होईल. 57 हा पर्याय क्रमांक 3 आहे, 3 पर्याय क्रमांक तुम्ही रंगवायचा आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते या ठिकाणी शोधायचं आहे. बघा आपण किती न वाढ होत्या बघूया. वाढ झाली 0.5 आहे, आणि त्यानंतर 2 आहे, म्हणजे 1.5 न वाढ झाली, 1.5 न वाढ झाली. इथं परत 2 आणि 4.5 आहे, म्हणजे 2.5 न वाढ झाली, 4.5 आणि 9 म्हणजे परत 4.5 न वाढ झाली, आणि परत इथं 7.5 न जर आपण संख्या वाढवली, 9 मध्ये 7.5 केलं तर 16.5 येईल. पण इथं काय कशाचंच काय मेळ लागतोय असं दिसत नाही, त्यामुळं आपण काय करूया पुढे जाऊया. बघा इथं किती न वाढ झाल्या, 1 न वाढ झाल्या 1.5 आणि 2.5 मध्ये, परत 4.5 आणि 2.5 मध्ये किती न दोन न झाल्या, आणि परत 3 न झाल्या. म्हणजे इथं वाढ कशा न व्हायला लागल्या, 1, 2, 3, म्हणजे इथं वाढ किती न होणार आहे, 4 न होणार आहे. म्हणजे इथं किती न 4 न वाढ झाली, तर 7.5 मध्ये 4 जर आपण वाढवलं तर किती होईल, 11.5 होईल. म्हणजे इथं ह्याच्यामध्ये 11.5 वाढणार आहे, 16.5 मध्ये 11.5 वाढणार आहे. 16.5 + 11.5 28 होते, 28 हा पर्याय क्रमांक 4 आहे, पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी तुम्ही रंगवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहायचं आहे. 2, 3, 7, 11 आणि 13 7 आणि 11 ह्या सगळ्या मूळ संख्या दिसतात. 2, 3, 5, 7, 11, 13 13 येईल उत्तर. 13 ही मूळ संख्या आहे, क्रमवार येणारी मूळ संख्या आहे 13 पुढची. तर पर्याय क्रमांक 3 ला 13 आहे, 3 रंगवायचं आहे तुम्ही. बघा तुम्ही क्रमवार मूळ संख्या लक्षात ठेवायच्या, क्रमवार त्रिकोणी संख्या, क्रमवार वर्गसंख्या, क्रमवार घनसंख्या ह्या लक्षात ठेवायला लागतील. त्यानंतर पुढे जाऊया आपण. 65 आहे, त्यानंतर 77 आहे, 84 आहे, 60 आहे, 24 आहे, आणि इथं परत 2 प्रश्नचिन्ह आहेत. बघा 65 नंतर 77 कसं तयार झाले, 65 नंतर 77 तयार झाले तर 11 × 7 11 कसं आहे, 6 + 5 11 झाला, गुणुले 7 करायचं आहे. त्यानंतर 7 आणि 7 आहे, 7 + 7 = 14 होतं आहे, पण इथं 7 च्या ऐवजी इथं 6 झाले, 14 × 6 = 84 झालं. त्यानंतर ह्यांची बेरीज केली तर 12 होईल, आणि 12 × 5 = 60 होईल. म्हणजे ही जी संख्या आहे 7 ची 6 झाल्या, परत 5 झाल्या, परत 4 होणार आहे. बघा 4 होईल, आणि 6 × 4 किती होईल, 24 होईल. तसंच इथं परत 2 आणि 4 आहे, 2 आणि 4 = 6 होईल, 3 होईल, 18 होईल. आता इथं 18 झाली, 18 च्या पुढं काय होईल, 1 आणि 8 होईल, 1 आणि 8 म्हणजे 9. पण 9 × काय होणार आहे, 2 होणार आहे, 9 × काय होणार आहे, 2 होणार आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या संख्या येतील, 18 आणि 18, ही पण 18 येईल, आणि हे पण 18 येईल. 18 पर्याय क्रमांक 2 आहे, पर्याय क्रमांक 2 तुम्ही ह्या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर पण पुढे जाऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते या ठिकाणी लिहायचं आहे. 1, 3, 6, 10 आणि 15 विचार केला तर सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत. 1 मध्ये 2 वाढलंय, 3 मध्ये 3 वाढलंय, 6 झालंय, 6 मध्ये परत 4 वाढलंय, 10 झालंय, 10 मध्ये परत 5 वाढणार, 15 झालं, 15 मध्ये 6 वाढणार, आणि 21 होईल. 21 पर्याय क्रमांक 2 आहे. बघा क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. वाढ पण बघितलं तर तुम्हाला त्रिकोणी संख्या कशा तयार झाल्यात ते पण सांगितलंय. तर हे झालं 21 पर्याय क्रमांक आहे 2, पर्याय क्रमांक 2 रंगवायचा आहे तुम्ही. त्यानंतर पुढे जाऊया.
क्रमाने येणाऱ्या संख्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे तो त्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते लिहायचं आहे. 2, 3, 7, 16, 32 बघा वाढ झालेली दिसते. वाढ कितीने झाली? 2 अधिक 1, 3 झालं. 3 अधिक 4, 7 अधिक 9 आणि 16 अधिक 16 आणि 32 अधिक काय होईल? 25. कारण इथं जी वाढ आहे ती 1, 4, 9, 16 आणि 25. आता 1, 4 ह्या सगळ्या वर्गसंख्या आहेत, वर्गसंख्यामध्ये वाढ झालेली आहे आणि उत्तर आलं 57. 57 पर्याय क्रमांक 4 आहे, पर्याय क्रमांक 4 रंगवायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आता बघा वर्गीकरण आहे चुकीचं. 4 पर्याय असतील, 4 पर्यायामध्ये 1 पर्याय आपल्याला चुकीचा असेल, तो पर्याय शोधायचा आहे. विचार केला तर 2, 3, 11 ह्या मूळ संख्या आहेत, पण 22 मूळ संख्या नाही आहे. जर विषम संख्याचा विचार केला तर 3 आणि 11 विषम आहेत आणि 2 आणि 22 पण विषम आहेत. पण जर विचार केला मूळ संख्येचा गटाचा तर 2, 3, 11 हे मूळ संख्यामध्ये येईल, 22 मूळ संख्यामध्ये येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, 22 ही मूळ संख्या नाही आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 येईल. त्यानंतर पुढे जाऊया. दिलेल्या संख्यामध्ये चुकीचे पद बघा. आता 961 आहे, 729 आहे, 361 आहे, 529 आहे. सगळ्या वर्गसंख्या जर माहीत असतील, 961 कशाचा तो वर्ग नाही आहे, 729 जो आहे तो 729 हा 27 वर्ग आहे, 361 जो आहे तो 19 वर्ग आहे आणि 529 हा 23 वर्ग आहे. म्हणजे ह्या सगळ्या वर्गसंख्या येतील आणि ती वर्गसंख्या पहिली येणार नाही, त्यामुळं पहिली ह्या गटामध्ये बसणार नाही आहे, किंवा चुकीचं पद येईल. पहिलं वर्गसंख्या 961 नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. आता पुढे जाऊया. चुकीचे पद आपल्याला शोधायचं आहे. 34, 51, 100 आणि 102. 17 जर पाडा बघितला तर 17 पाड्यामध्ये 34 आहे, 17 पाड्यामध्ये 51 आहे आणि 17 पाड्यामध्ये 102 आहे. मात्र 100 17 पाड्यामध्ये नाही. म्हणजेच 34, 51 आणि 102 17 भाग जातो, मात्र 100 17 भाग जात नाही. त्यामुळं 100 उत्तर येईल. 100 हा पर्याय क्रमांक 3 आहे, पर्याय क्रमांक 3 रंगवायचा आहे तुम्ही. त्यानंतर पुढे जाऊया. दिलेल्या संख्यामध्ये चुकीचे पद शोधा. 1, 64, 216 आणि 412 घनसंख्या तुम्हाला माहीत असतील 1 ते 10 मधल्या. तर 1 ही घनसंख्या आहे, 1 घन 1 येतो, 4 घन 64 येतो आणि हा 6 घन 216 येतो. मात्र 8 घन केला तर 512 येतो, इथं आलं 412. जर इथं 512 असतं तर हे आलं नसतं, पण हे 412 आहे. 412 ही घनसंख्या नाही आहे, त्यामुळं 412 घन नसल्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण. दिलेल्या संख्यामधील चुकीचे पद या ठिकाणी शोधायचं आहे. 3, 6, 20 आणि 21 बघा. त्रिकोणी संख्येचा गट दिसतोय. 3, 6 आणि 21 या त्रिकोणी संख्येत, मात्र 20 त्रिकोणी संख्या नाही आहे, त्यामुळे 20 हे पर्याय क्रमांक 3 आहे, ते उत्तर येईल. 20 त्रिकोणी संख्या नाही, ह्या त्रिकोणी संख्या आहेत, बघा लक्षात ठेवा त्रिकोणी संख्या. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. पुढे जाऊया. दिलेल्या संख्यामधील चुकीचे पद शोधायचं आहे. 14/21 आहे, 16/24 आहे, 10/15 आहे आणि 13/26 आहे. ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांक देतात त्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप घ्यायचं आपल्याला. जर संक्षिप्त रूप घेतलं तर 14 आणि 21, 14 ला 7 ने भागलं तर 2 येईल आणि 21 ला 7 ने भागलं तर 3 येईल, म्हणजे 2/3 आलं. इथं 16 आणि 24 ला 8 ने भागलं, 16 ला 8 ने भागलं तर येईल 2 आणि इथं पण 3 येईल. इथं 10 ला 5 ने भागलं तर 2 येईल आणि 15 ला 5 ने भागलं तर 3 येईल. मात्र इथं सगळ्या ठिकाणी 2/3 आलं, 2/3 आलं, 2/3 आलं. इथं काय झालं, 13 ला आपण 13 होईल आणि 13 2 26, म्हणजे इथं 1 येईल आणि इथं 2 येईल. जर विचार केला संक्षिप्त रूप, इथं 2/3 आलं, इथं 2/3 आलं, इथं 2/3 आलं, मात्र इथं 1/2 आलं. त्यामुळं संक्षिप्त रूपमध्ये हे सगळे सारखे आले. म्हणजे जर अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप सारखं असेल तर त्याला आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. हे सममूल्य अपूर्णांकामध्ये येणार नाही, हे सगळे सममूल्य अपूर्णांक आहे, हा सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण. दिलेल्या संख्यामध्ये चुकीचे पद शोधायचं आहे. बघा 12/5, 12/7 आणि 12/8 आणि 12/4. 12/4 इथं 12 ला 4 ने पूर्ण भाग घालवला तर 3 उत्तर येईल, मात्र इथं सगळ्याला 3 पूर्ण भाग जात नाही. म्हणजे ह्या सगळ्या अपूर्णांक आहेत आणि हे एकच पूर्णांक आहे, मात्र ते पूर्णांक असल्या त्यात लिहिलेलं आहे फक्त. म्हणजे 12/4 हे हा काय आहे, पूर्णांक आहे, बाकीचे इतर सगळे अपूर्णांक असल्यामुळं हा काय आहे, त्या चुकीचा पद आहे किंवा त्या गटात बसत नाही आहे तो, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 येईल.
पुढे जाऊया आपण. दिलेल्या संख्यामध्ये चुकीचे पद शोधायचं आहे. बघा जर विचार केला तर 4, 7 आणि 3 यांचे हे जे आहेत अंक 473 मध्ये, ह्या जर अंकाची बेरीज केली तर 14 येते. बघा आपण उत्तर कसं आलंय. आणि त्यानंतर 8, 9 आणि 1 यांची बेरीज केली तर 18 येते. 2, 7, 5 यांची बेरीज केली तर 14 येते. 6, 4, 4 यांची बेरीज केली तर 14 येते. म्हणजे 14, 14, 14 हे एका गटामध्ये बसेल आणि 18 एका गटामध्ये बसणार नाही. त्यामुळं उत्तर येईल 2, पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीनं संख्या हे प्रकरण आपण इथं पूर्ण केलेलं आहे. माझी आशा आहे की सर्वांना ह्यातील सर्व समजलं असावं. जर कोणाला काही शंका असतील त्यांनी कमेंट बॉक्सच्या साह्यानं मला प्रश्न विचारू शकता. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.